नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 4 घरांमध्ये या आठवड्यात फॅमिली वीक चालू आहे. त्यामध्ये सर्व स्पर्धकांच्या आई वडील घरामध्ये येऊन स्पर्धकांना शुभेच्छा देताना आपल्याला दिसणार आहेत. त्यातच अक्षय केळकरचे आई वडील अक्षय केळकरबद्दल काय बोलत आहेत आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. मला वाटलं शी बिग बॉस मध्ये शी काय हे अक्षय, आम्ही लोकांना बोलतो की काय भांडतायत वगैरे, मारामारी असते, भांडाभांडी असते. स्वतःच्या घरातली व्यक्ती, जवळची व्यक्ती जेव्हा असं सांगते की हा मी बिग बॉस मध्ये जातो, तेव्हा असं तर की काय करतोय तू, नको नको. माझं म्हणणं तर बिग बॉस मध्ये राहायलाच हवं, कारण हा जेवढा पुढे पुढे जातोय तेवढा आनंद वाटतोय ना. याला बघून तुम्हाला काय वाटतंय? बादशाह ही उशी त्याच्याच घरातली आहे, कारण की तो या घराचा बादशाह आहे, त्यामुळे तोही तिकडे बादशाहच राहील. आता मला एवढं आवडायला लागलंय की मी आता त्याला सांगते तू ट्रॉफी घेऊनच घर यायचे, नाही तर मी तुला कळव्याच्या घरात काय दहीसरच्या घरात सुद्धा मी तुला घेणार नाही. एक नंबर वाटतं मला टीव्हीवर बघून, रिक्षावाल्याचा मुलगा बिग बॉस मध्ये पुतला तो एवढा आनंद आला. मला तर झाला, परत माझ्या मित्रांना पण भरपूर आनंद आला. त्याला कोणीतरी शब्दात पकडलं आणि तो कसं उत्तर देतोय हे मला आवडेल जास्त बघायला. दुसऱ्याने काही बोलू देत त्याला घंटा काही फरक पडत नाही, ही गोष्ट त्याला फार पुढे नेऊ शकते आणि तो अशा प्रकारे बादशाह बनू शकतो तिकडचा. मांजरेकर सरांनी ही शाळा घेतली ना तर मला ते खूपच आवडेल, प्रचंड आवडेल. पण त्याच शाळेबरोबर त्यांनी प्रेम केलेलं त्याच्यावरती ते तर खूपच खूपच आवडेल.